कालच्या तासामध्ये आपण लॉज ऑफ इंडायसेस आणि त्याचे एक्झाम्पल बघितले होते. आजच्या तासात आपल्याला द नंबर विथ रॅशनल इंडेक्स पाहिजे. त्यामध्ये आपल्याला इन द फॉर्म ऑफ 1/n आणि इन द फॉर्म ऑफ m/n याचेही काही एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी सोडवायचे. जसं की आपण एखाद्या नंबरचा स्क्वेअर वर्ग दाखवण्यासाठी त्याच्या डोक्यावरती इंडेक्स म्हणून घातांक म्हणून आपण 2 लिहित असतो, तसं स्क्वेअर रूट दाखवण्यासाठी वर्गमूळ दाखवण्यासाठी एकतर आपण या चिन्हाचा वापर करतो किंवा त्याच्या डोक्यावरती समजा ए हा नंबर असेल तर स्क्वेअर रूट ऑफ ए म्हणजे अशा पद्धतीने लिहितो किंवा ए रेस्ट टू 1/2 या फॉर्म मध्ये लिहितो. तसं सिमिलरली क्यूब रूट सांगायचं असेल तर ए टू द पॉवर 1/3, फोर्थ रूट सांगायचं असेल तर ए टू द पॉवर 1/4, फिफ्थ रूट सांगायचं असेल तर ए टू द पॉवर 1/5. इन जनरल nth root of a equal to a raised to 1/n. आता यावरती आपल्याला काही एक्झाम्पल सुद्धा सोडवायचे आहेत. जसे की 4 into 4 into 4 equal to 4 to the power 3 equal to 64. 64 चा जर आपल्याला क्यूब रूट फाइंड आउट करायचा असेल किंवा लिहायचा असेल तर तो आपण असा लिहितो 64 इक्वल टू क्यूब रूट ऑफ 64 किंवा यालाच असं लिहितात 64 टू द पॉवर 1/3 इज इक्वल टू 4. त्यानंतर आपल्याला पुढे लिहिता येईल 3 × 3 × 3 × 3 × 3 इज इक्वल टू 3 टू द पॉवर 5 आणि त्याचा आन्सर येतं 243. देअरफोर 243 इक्वल टू फिफ्थ रूट ऑफ 243 किंवा विच इज इक्वल टू 243 टू द पॉवर 1/5 विच इज इक्वल टू 3. असंही आपल्याला वेगळ्या पद्धतीमध्ये लिहिता येतं. त्यानंतर आपल्याला पाहायचंय एम बाय एन च्या फॉर्म मध्ये असलेलं. नेक्स्ट पॉइंट आहे इन द फॉर्म ऑफ एम बाय एन. वी नो दॅट एट स्क्वेअर इक्वल टू 64. वी नो दॅट एट स्क्वेअर इक्वल टू 64. क्यूब रूट ऑफ 64 कॅन बी रिटन ॲज 64 टू द पॉवर 1/3 और विच इज इक्वल टू 8 टू द पॉवर 2 टू द पॉवर 1/3 विच इज इक्वल टू 4. क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 बघायला वाचायचं कसं, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 इज 4, इक्वेशन नंबर 1. सिमिलरली we know that cube root of 8 equal to 8 to the power 1/3 equal to 2. Therefore, square of cube root of 8, पाचायचे कसं बघा, square of cube root of 8 equal to 2 to the power 2 which is equal to 4. Equation from 1 and 2, right side equal आहे 4, म्हणजेच लेफ्ट साइड सुद्धा कशी असेल इक्वल असणार आहे. म्हणजेच काय, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 इक्वल टू स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8 इक्वल टू 4 असं आपल्याला लिहिता येतं. त्याच पद्धतीने आपल्याला जर बाकीचे काही एक्झाम्पल बघायचे असतील किंवा यावरून आपल्याला जर बघायचं असेल तर 27 टू द पॉवर 4/5 दोन पद्धतीमध्ये आपल्याला लिहिता येतं. एक तर 27 टू द पॉवर 1/5 टू द पॉवर 4 किंवा ह्याला लिहिता येतं
27 to the power 4 to the power 1 by 5. Hello, what's the answer? 4th root of 4th power of 5th root of 27. Baga. 4th power of 5th root of 27. नी यला कसो वाचा येचा? 5th root of 4th power of 27. बाकी जे भरपूर एग्जांपल याद्वारे आपल्याला सोडवता येतात जे प्रॅक्टिस सेट मध्ये दिलेले आहेत. इन जनरल a रेस टू m / n इक्वल टू a रेस टू m टू द पावर 1 / n मींस n रूट ऑफ m पावर ऑफ a. और nth power of nth root of a. मला असे भरपूर एग्जांपल सोडवता येतील.